हे गाईज, वेलकम टू आपला एक्सपिरियन्स कट्टा। मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। मी त्या सगळ्यांना थँक्यू बोलते ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक केलं आहे, माझे व्हिडिओ शेअर केले आहेत, मला कमेंट्स केल्या आहेत आणि सबस्क्राईब केलं आहे, त्या सगळ्यांना थँक्यू। सो जो कोणी माझा व्हिडिओ हा पहिल्यांदा बघत असेल त्यांना मी एक थोडंसं इंट्रोडक्शन देते आहे। मी माधवी, माझा एक्सपिरियन्स शेअर करते मी इथे। सो मी माझ्या चॅनलचा इंट्रोडक्शन व्हिडिओ, माझा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे, सो तुम्ही तो प्लीज बघावा। तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी इथे आय बटनवर क्लिक करून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता। सो आजचा जो एक्सपिरियन्स मी इथे शेअर करणार आहे तो आहे बेबी वॅक्सिनेशन। बेबी वॅक्सिनेशन विषयी सर्व काही मी इथे तुम्हाला सांगणार आहे। आणि तो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला एक 2.5 वर्षाचा गोंडस मुलगा आहे, त्याचं नाव आहे वरद। आणि त्याच्या जे काही वॅक्सिनेशनचे एक्सपिरियन्स मला आलेले आहे त्यावरून मी हा एक व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला सांगायला आवडेल की वॅक्सिनेशन विषयी थोडंसं, की जे कोणी नवीन असेल, ज्यांना माहितीच नाही वॅक्सिनेशन काय असतं, जे कोणी प्रेग्नंट असेल, जे कोणी नुकतीच आई झालेले असेल, त्यांना ही प्रोसेस माहीत नसते की वॅक्सिनेशन हे काय आहे आणि किती टप्प्यामध्ये दिलं जातं, त्यांना एक थोडीशी आयडिया देते मी की वॅक्सिनेशन हे नॉर्मली काय असतं। सो साधारण 3 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत, म्हणजे ही एक वरदची फाईल आहे, ती मी नंतर तुम्हाला शेअर करते की सगळे वॅक्सिनेशन शेड्यूल आहेत त्याच्यामध्ये, सगळे वॅक्सिनेशन कुठकुठले दिले जातात आणि त्याचं सगळं काही आहे। सो 10 वर्षापर्यंत पूर्ण वॅक्सिनेशन आपण देतो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये। पहिले तर 2 वर्षे खूप जास्त वॅक्सिनेशन असतात, मग 2 वर्षानंतर थोडे ते कमी कमी होत जातात। सो साधारण वॅक्सिनेशनची गरज आपल्याला केव्हा लागते, बाळाला वॅक्सिनेशन हे आपण केव्हापासून सुरू केलं जाते, याची मी तुम्हाला थोडीशी आयडिया देते। बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या हॉस्पिटलमधून त्याला 3 दिवशी हे BCG दिलं जातं आणि त्याचं इथे त्याला आर्म्समध्ये इंजेक्ट केलं जातं ते BCG। त्याच्यानंतर त्याला एक छोटीशी फोडी येते आणि आपल्या सगळ्यांच्याच हाताला BCG एक निशान आहे। सो ते BCG त्याला हॉस्पिटलमधूनच दिलं जातं, त्यामुळे तिथून वॅक्सिनेशनची आपली ॲक्च्युली सुरुवात होते जेव्हा आपण आपल्या घरी येतो। आणि तेव्हा आपल्याला फाइंड आउट करावं लागतं की एक प्रॉपर डॉक्टर जे आपल्याला वॅक्सिनेशनसाठी उपयोगी आहे। तर पहिलं जे बाळाचं वॅक्सिनेशन आहे हे 1.5 महिन्यानंतर सुरू होतं। सो तुमच्याकडे तेवढा टाईम आहे की तुम्ही डॉक्टर शोधू शकता या टायमामध्ये की 1.5 महिन्यानंतर बाळाला हे पहिलं वॅक्सिन दिलं जातं। आणि ते काहीतरी 3 टप्प्यामध्ये असतात, 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्यामध्ये। सो ते कंटिन्यू आहे, एका वॅक्सिनेशनचे पार्ट असतात ते ABC म्हणून। सो त्यामुळे तुमच्याकडे टाईम आहे 1.5 महिन्याचा। सो त्या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही वॅक्सिनेशनसाठी डॉक्टर शोधू शकता, तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला प्रायव्हेट वॅक्सिनेशन करायचं आहे का गव्हर्नमेंट वॅक्सिनेशन करायचं आहे। तुम्हाला तो फीडबॅकसाठी तो 1.5 महिन्याचा टाईम आहे। गव्हर्नमेंट वॅक्सिनेशन करायचं की प्रायव्हेट वॅक्सिनेशनला जायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे। तुम्ही तुमची फायनान्शियल स्थिती बघावं, तुम्ही तुमचं जे काही फीडबॅक आहे ते फीडबॅक घ्यावे आणि त्याच्यावरून ठरवावं। माझी एक स्मॉल टिप्स आहे की कोणतेही सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट सिलेक्ट करा किंवा प्रायव्हेट सेक्टर सिलेक्ट करा, पण त्याच्या अगोदर त्या डॉक्टरचा फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे की तुमच्या आजूबाजूला जो कोणी कुठला मुलगा किंवा मुलगी किंवा बाळ एखादं त्या डॉक्टरकडे जात असेल तर प्लीज ते विचारा, त्यांचे कन्सर्न घ्या की खरंच ती डॉक्टर चांगली आहे का। कारण का हा कसा पूर्ण लाईफभराचा त्याचा प्रश्न आहे। आम्ही वरदला आत्तापर्यंत जो काही तो 2.5 वर्षाचा झाला आहे तोपर्यंत त्याला A to Z म्हणजे जे त्या फाईलीमध्ये दिले आहे ते सगळे वॅक्सिनेशन ॲज अ शेड्यूल कम्प्लीट केले आहे। आत्ताही काहीतरी 27 तारखेला त्याचा एक पोलिओ आहे, तो सुद्धा आम्ही त्याला देणार आहे। सो आपण रिकॉर्ड बुक हे कसं मेंटेन करावं याच्याविषयी मी सांगते। आपण जेव्हा पहिल्यांदा वॅक्सिनेशनसाठी डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर अशा प्रकारची आपल्याला एक फाईल देतं ज्याच्यात सगळे वॅक्सिनेशन लिहिलेले आहेत। मी इथे दाखवते आहे, वरची ही फाईल आहे ज्याच्यात सगळे वॅक्सिनेशन दिलेले आहेत। मी याचं स्क्रीनशॉट व्हिडिओच्या शेवटी दाखवते आणि याच्या सेकंड साईडला याचं हाईट चार्ट असं सगळं काही आहे। सो हे याच्याही पेजचं मी तुम्हाला एक स्नॅपशॉट दाखवते तिथे। सो ही जी फाईल आहे ही मेंटेन करणं खूपच गरजेचं आहे। याच्यासमोर तुम्ही डॉक्टर ते काही स्टिकर्स लावतात, ते स्टिकर्स लावून घेतात ही, याच्यामध्ये डॉक्टर प्रत्येक वेळी आपल्याला सांगतात की कुठलं वॅक्सिनेशन आहे तर काय होणार आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या असतात आणि ते मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे। सो थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। सो प्लीज जर तुम्हाला थोडी हेल्प झाली असेल तर प्लीज त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेबीला प्लीज वॅक्सिनेशन द्या। वॅक्सिनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे। सो बेस्ट ऑफ लक।